आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टेम्पो सुमोची समोरासमोर धडक, 8 जण ठार, 9 गंभीर जखमी. ओव्हरटेक करताना मालवाहतूक टेम्पोने समोरून येणाऱ्या सुमोला धडकल्याने 8 जण जागीच ठार झाले तर 9 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बेंगळूर तालुका नागमंगल जिल्हा मंड्या येथे झाला. बाकर शरीफ वय 50, ताहिर वय 30, नौशाद वय 45, हसीन ताज वय 50, मेहबूब जान वय 50, मकसूद वय 25, शाहिदा वय 30, अकबर अली वय 40 अशी मृतांची नावे आहेत. सर्व जखमींना आधी चुंचणगिरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. बेंगळूर कडून नागमंगल कडे टेम्पो निघाला होता तर नागमंगल कडून बेंगळूर कडे सुमो येत होती. समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करताना टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटलं आणि सुमोला जोराची धडक बसली. ही धडक इतकी जोराची होती की 6 जण जागीच ठार झाले तर दोघांना वाटेतच मृत्यू आला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. पोलिसांना रुग्णवाहिकेला कळून बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातामुळे चामर राजनगर जेवरंगी राष्ट्रीय महामार्गावर रहदारी खोळंबली, वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जिल्हा पोलीस प्रमुख परशुराम, DYSP विश्वनाथ यांनी घटनास्थळी पाहणी केली.